नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे स्पायडर स्टिच आणि फिलेट स्टिचचा वापर करून बनवलेलं सुंदर असं तोरण बनवायला शिकणार आहोत। हे साधंसं तोरण बनवलेलं आहे आणि हेच तोरण मी आणखी वेगवेगळ्या प्रकारे दाखवणार आहे। तर आता हे तोरण कसं बनवायचं ते आपण पाहूयात। आता हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला 35 ग्रॅम ही जांभळी लोकर लागलेली आहे आणि फक्त 10 ग्रॅम ही पांढरी लोकर, ती देखील गोंडे बनवण्यासाठी वापरलेली आहे। तुम्ही कोणत्याही दोन रंगामध्ये हे तोरण बनवून घेऊ शकता। त्यानंतर 1.75 mmचं हे क्रोशे हुक मी वापरलेलं आहे। चला तर हे तोरण आपण बनवायला घेऊयात। आता ह्या तोरणासाठी पहिल्यांदा आपल्याला 28 चेन घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27 आणि 28। अशा प्रकारे आपण 28 चेन घेतल्या। त्यानंतर इथे 1, 2, 3 चेन हा झाला आपला खांब आणि 27व्या चेनवर एक खांब, त्यानंतरच्या दोन चेनवर एक एक खांब, अशा प्रकारे इथल्या ह्या चार चेनवर चार खांब येतील, पुढच्या चेनवर एक। इथे आपले चार खांब आले। त्यानंतर इथे घ्यायचे आहेत दोन चेन, इथले एक आणि दोन चेन स्किप करायचे आहेत आणि पुढच्या चेनवर एक खांब, त्याच्या पुढच्या तीन चेन्सवर एक एक खांब, असे चार खांब येतील। एक झालेला आहे आपला, दोन, तीन आणि हा एक चार। अठ्ठावीस चेन घेतल्या, चार खांब, दोन चेन, चार खांब। ह्याच्यानंतर काय करायचं, ह्या पुढच्या चेनवर आपल्याला खिडक्या तयार करायच्या आहेत। एक, दोन चेन घ्यायच्या आणि ह्या बेस चेनवरच्या एक आणि दोन चेन स्किप करून तिसऱ्या चेनवर एक खांब। सेम दोन चेन, बेस चेनवरच्या दोन स्किप करून तिसऱ्या चेनवर खांब, दोन चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर खांब। पुन्हा एकदा दोन चेन, एक आणि दोन चेन स्किप करून तिसऱ्या चेनवर खांब, दोन चेन घ्यायचे आहेत, इथल्या एक आणि दोन चेन स्किप करायचे आणि तिसऱ्या चेनवर एक खांब। आता इथे शेवटी तीन चेन उरलेले आहेत, त्याच्यावर देखील खांब येणार आहेत, म्हणजे इथे देखील चार खांब होतील, दोन, तीन आणि हा एक चार। हे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे। इथून वरून आपली तोरणपट्टी होणार आहे आणि इथून आपण डिझाईन विणणार आहोत। तर इथे आपल्याला खाली डिझाईन वाढवायची आहे, त्यामुळे इथे आपण काय करणार आहोत, 10 चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चेन घेतल्यानंतर हे टर्न करायचं आणि ह्या खांबापासून 1, 2 आणि 3 ही जी तिसरी चेन आहे त्या चेनवर एक खांब घालायचा,
त्यानंतर हा जो दोन चेनचा लूप सारखा दिसतो आहे आपल्याला त्याच्यामध्ये दोन खांब घालायचे किंवा त्या चेनमध्ये घातले तरी देखील चालू शकणार आहेत। ह्या खांबावर एक खांब अशी इथे पुन्हा चार खांब झालेले आहेत। आता घ्यायचे आहेत दोन चेन, हे दोन खांब स्किप करून ह्या पुढच्या खांबावर खांब, त्यानंतर हा जो गॅप आहे हा गॅप आपल्याला फिल करायचा आहे। आपण फिलेट स्टिच वापरत आहोत इथे, त्यामुळे ह्या गॅपमध्ये घेतले मी दोन खांब, ह्या खांबावर एक खांब, दोन चेन घ्यायचे आहेत पुढच्या खांबावर खांब, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन ह्या खांबावर खांब, पुढच्या तीन खांबांवर खांब, म्हणजे हे चार खांब आहेत तसेच येणार आहेत, दोन तीन आणि हा एक चार। आता दोन चेन घ्यायच्या, पुढचे चार खांब आहेत तसेच विणायचे, एक दोन तीन आणि हा एक चार। आता इथे पाच खिडक्या होत्या सुरुवातीला, त्या आता चार झाल्या, एक दोन तीन चार। आता इथे तीन चेन घेऊन टर्न करायचं, पुढचे तीन खांब आहेत त्याच्यावर खांब विणायचे, दोन चेन घ्यायचे आहेत पुढच्या चार खांबांवर एक एक खांब, आता ही वरची पट्टी आहे ही तोरण पट्टी असणार आहे, ही मी साधी विणलेली आहे, चार खांब दोन चेन चार खांब, तुम्ही वेगळ्या प्रकारे ही विणू शकता, तुम्हाला आवडेल तशी विणू शकता, ही विण आहे अशीच राहणार आहे, इथली विण बदलत जाणार आहे। आता हे पट्टीचे चार खांब झाले, आता पुन्हा एकदा खिडक्या विणायचे आहेत। आता इथे एक खिडकी कमी होणार, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन ह्या खांबावर खांब, दोन चेन पुढच्या खांबावर खांब। आता ही खिडकी आहे ह्याच्यामध्ये फिल करायचं आहे, दोन खांब गॅपमध्ये आणि पुढच्या खांबावर एक खांब अशा प्रकारे। आता इथे पाच होते, चार आणि तीन झाले। आता इथे आपण स्पायडर स्टिच वापरणार आहोत, तर ती स्पायडर स्टिच विणायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे घ्यायचे आहेत पाच चेन, एक दोन तीन चार पाच, त्यानंतर सुईवर दोन वेळा वेढा द्यायचा आहे आणि एक ट्रिपल क्रोशेट म्हणजे मोठा खांब विणून घ्यायचा आहे ह्या गॅपमध्ये, दोन तीन अशा प्रकारे। पुन्हा एकदा पाच चेन, एक दोन तीन चार पाच, त्यानंतर हे जे चार खांब आहेत ह्यातला हा शेवटचा चौथा खांब आहे, त्या खांबावर एक खांब विणायचा आहे, त्यानंतर आपण ह्या वाढीव चेन घेतल्या होत्या, ह्या चेनचा जो लूप तयार झालेला आहे त्या लूपमध्ये दोन खांब आणि हे दोन खांब विणून झाल्यानंतर पुढच्या ह्या चेनमध्ये एक खांब, म्हणजे हे खांब इथे लॉक होतील, चेनमध्ये घातला चौथा खांब।
ह्याच्यानंतर पुन्हा एकदा वाढीव विणायचं आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चेन घेतलेले आहेत। टर्न करायचं आहे, ह्या खांबापासून तिसरी चेन जी आहे 1, 2, 3 ह्या तिसऱ्या चेनवर एक खांब घालायचा, त्यानंतर हा जो लूप सारखा तयार झालेला आहे दोन चेनचा त्याच्यामध्ये दोन खांब, आणि ह्या बाजूच्या खांबावर एक खांब अशा प्रकारे। आता ह्या स्पायडर स्टिचसाठी इथे घ्यायचे आहे 6 चेन 1, 2, 3, 4, 5, 6 त्यानंतर हा जो ट्रिपल क्रोशेट आहे त्याच्या ह्या बाजूला एक सिंगल क्रोशे, त्यानंतर ह्या ट्रिपल क्रोशेच्या वर एक सिंगल क्रोशे, आणि ह्या दुसऱ्या बाजूला एक सिंगल क्रोशे, असे इथे 3 सिंगल क्रोशे झाले। पुन्हा एकदा 6 चेन घ्यायच्या 1, 2, 3, 4, 5, 6 आता ह्या खांबांपैकी हा जो चौथा खांब आहे ह्या खांबावर एक खांब, ह्या गॅपमध्ये दोन खांब, आणि पुढच्या खांबावर एक खांब, त्यानंतर ह्या दोन खिडक्या विणून घ्यायच्या आहेत, 2 चेन खांब 2 चेन 1 खांब आता हे 4 खांब 2 चेन 4 खांब मिळून घ्यायचं आहे। एक खांब मिळून झालेला आहे, 2, 3 हा 1, 4 4 खांब 2 चेन आणि 4 खांब 1, 2, 3 आणि 1, 4 तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे, पुन्हा एकदा हे 4 खांब आहे तसेच विणायचे आहेत, 2, 3 आणि 1, 4 दोन चेन घ्यायच्या, 4 खांब विणायचे, 2, 3, 4 मी आधी सांगितल्याप्रमाणे ही वरची तोरणपट्टी आहे, ही अशीच राहणार आहे, पुढची डिझाईन बदलत जाणार आहे। आता हे 4 खांब विणल्यानंतर इथे आता ह्या 2 खिडक्या आहेत, तिथे एकच खिडकी आपल्याला विणायची आहे आणि ही भरली जाणार आहे, तर 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या खांबावर खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब पुढच्या खांबावर खांब, तर इथे देखील घ्यायचे 6 चेन 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या 6 चेन घेतल्यानंतर हे जे आपण सिंगल क्रोशे घातलेले आहेत ह्या लूपमध्ये इथे बाजूला एक सिंगल क्रोशे येईल, आणि 3 सिंगल क्रोशे आहेत ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे, 1, 2, 3 पुन्हा ह्या बाजूच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, असे इथे आता 3 चे 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6 चेन घ्यायचे आहेत, ह्या 4 खांबांपैकी ह्या चौथ्या खांबावर एक खांब, ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब त्यानंतर ह्या पुढच्या चेनवर एक खांब, असे हे 4 खांब झालेले आहेत, आणि ही आपली अर्धी डिझाईन झालेली आहे। इथून ही डिझाईन आपली कमी होत जाणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला वाढीव घ्यायचं नाही आहे, केवळ इथे 4 चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4 टर्न करायचं आहे,
आणि ह्या चार खांबांपैकी ह्या इथल्या खांबावर चेनच्या जवळचा जो खांब आहे पहिला त्या खांबावर घ्यायचा आहे एक खांब. त्यानंतर ह्या जे चेन्स आहेत ह्या गॅपमध्ये दोन खांब आणि ह्या चेनवर इथे एक खांब. तुम्ही स्पायडर स्टिचची विन पाहिलेली असेल तर त्यात दाखवलेलं आहे कसं कमी करायचं आहे. ती विन जर पाहिली तर तुम्हाला हे तोरण बनवणं नक्कीच सोपं जाईल. आता इथे घ्यायचे आहे सहा चेन, एक दोन तीन चार पाच सहा. आता इथे पाच सिंगल क्रोशे आहेत तर आजूबाजूचं एक एक स्किप करायचं आहे आणि इथे येणार आहे तीन सिंगल क्रोशे, एक दोन आणि हा एक तीन. पुन्हा एकदा सहा चेन घ्यायच्या, एक दोन तीन चार पाच सहा. ही चेन आहे याच्या ह्या तिसऱ्या चेनवर एक खांब घ्यायचा आहे, ह्या ठिकाणी दोन खांब. पुढच्या खांबावर एक खांब, त्यानंतर इथे दोन चेन एक खांब, दोन चेन आता ह्या खिडक्यांची संख्या वाढत जाईल. इथे एक होता, इथे पुन्हा दोन झाल्या. हे चार खांब आहेत तसेच विणायचे आहेत, म्हणजे वरची पट्टी चार खांब. दोन चेन आणि चार खांब. तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे. पुन्हा एकदा चार खांब. तीन चेनचा पहिला खांब झालेला आहे, पुढच्या तीन खांबांवर एक एक खांब. दोन चेन चार खांब. दोन चेन घ्यायचे आहेत ह्या खांबावर खांब. दोन चेन पुढच्या खांबावर खांब. दोन चेन. आता हे जे चार खांब आहेत त्यातल्या ह्या चौथ्या खांबावर खांब. ह्या चेनच्या लूपमध्ये दोन खांब. आणि चेनवर एक खांब. अशा प्रकारे ही स्पायडर स्टिचची डिझाईन आता इथे तयार होत आहे. आता इथे क्लोज होणार आहे तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला पुन्हा एकदा पाच चेन, एक दोन तीन चार आणि पाच, सुईवर दोन वेळा वेढा द्यायचा आहे. आता इथे तीन सिंगल क्रोशे आहेत, आजूबाजूचे स्किप करून मधल्या सिंगल क्रोशेवर एक ट्रिपल क्रोशे. पुन्हा पाच चेन, ह्या चेनमधल्या ह्या तिसऱ्या चेनवर एक खांब. पुढे ह्या चेनच्या लूपमध्ये दोन खांब. ह्या खांबावर एक खांब. अशा प्रकारे ही डिझाईन इथे आता पूर्ण झालेली आहे. आता इथून आपल्याला टर्न करायचं आहे तर हे टर्न करण्यासाठी आपल्या इथे घ्यायचे आहे चार चेन, एक दोन तीन चार, टर्न करायचं आहे. ह्या चेनजवळचा जो खांब आहे पहिला त्याच्यावर एक खांब. पुन्हा एकदा ह्या चेनमध्ये दोन खांब. ह्या
ह्या ठिकाणी ह्या चेनवर एक खांब, दोन चेन घ्यायचे आहेत त्या पुढच्या चेनमध्ये, इथे एक खांब, चेनचा हा जो दोन चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये दोन खांब, आणि ह्या पुढच्या खांबावर एक खांब, दोन चेन घ्यायच्या खांबावर खांब, दोन चेन पुढच्या खांबावर खांब, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन चार खांब, एक दोन तीन आणि हा एक चार, दोन चेन घ्यायचे आहेत पुढच्या चार खांबांवर खांब, दोन तीन आणि हा एक चार, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे, पुन्हा एकदा चार खांब, दोन चेन आणि चार खांब, आता खिडक्या विणायच्या आहेत, दोन चेन ह्या खांबावर खांब, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन खांबावर खांब, दोन चेन ह्या खांबावर खांब, दोन चेन, आता ह्या चार खांबांपैकी ह्या चौथ्या खांबावर खांब, त्यानंतर हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये दोन खांब, आणि पुढच्या ह्या खांबावर एक, अशा प्रकारे ही एक डिझाईन, एक मोटिफ आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि आता तुम्हाला दिसेल इथे हे चार खांब, दोन चेन चार खांब, ह्या पाच खिडक्या आणि इथे चार खांब, तीच ही स्टेप आहे, चार खांब, दोन चेन चार खांब आणि एक दोन तीन चार पाच खिडक्या आणि हे चार खांब. तर ह्याच्यापुढे आपण जसं हे विणत गेलो इथे दहा चेन घेऊन टर्न करून तीन खांब, त्याचप्रकारे ह्याच्या पुढे तोरण विणून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं तोरण हे विणून घ्यायचं आहे. तर हे तोरण मी आता विणून घेते, नंतर ह्याच्यावर आपण काय डिझाईन करायचं, कसं सुशोभित करायचं ते आपण पाहूयात. हे सुंदर असं तोरण आपलं विणून झालेलं आहे. आता ही एकच डिझाईन, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कसे वेगवेगळे तोरणं बनवता येतील ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ह्या तोरणावर सिम्पल अशी एक डिझाईन दाखवते मी तुम्हाला. ह्या तोरणाला सुशोभित करण्यासाठी मी साखळी बनवून घेते आहे. नॉर्मल आपण जी चेन किंवा साखळी बनवतो, एक दोन तीन चार पाच सहा अशी नॉर्मल चेन बनवून घ्यायची आहे. जेवढ्या लांबीचं हे तोरण आहे तेवढ्या बनवायचं आहे. मी 220 चेन घेत आहे ह्याच्यामध्ये, आणि नंतर मग ह्याच्यात टाकून बघायचं, जर कमी झालं आपल्याला तर आणखीन वाढवता येईल. तर ही साखळी मी बनवून घेते. पांढऱ्या रंगाने ही जी आपण साखळी विणून घेतलेली आहे ही आपण कशी लावायची, तर हे पट्टीवर जे गॅप ठेवलेले आहेत ह्या गॅप्समध्ये लावायची आपल्याला, अल्टरनेट ह्या एका गॅपमधून घालायची, दुसऱ्या गॅपमधून काढायची, अशा प्रकारे अल्टरनेट, म्हणजे एक ही व्हाईट कलरची डिझाईन असल्यासारखं आपल्याला फील येईल.
एक गॅप स्किप करून दुसऱ्या गॅपमधून काढायची. अशा प्रकारे ही साखळी असं पूर्ण पट्टीवर ओवून घ्यायची आहे. आता पूर्ण पट्टीवर ही साखळी ओवून घेतलेली आहे. आपण ही आपण ह्यावजला ओढून साखळीमध्ये क्लोज करूयात. मी इथे एक ही गाठ मारून घेतली. ही साखळी आपण इथे ओवून घेतलेली आहे आणि पट्टी सुशोभित केलेली आहे. 222 चेन्सची एक मोठी चेन आपल्याला लागलेली आहे इथे. आता हे आपण साधं सोपं असं तोरण बनवणार आहोत. तर इथे मी फक्त गोंडे लावून घेते. तर मी हे पांढऱ्या रंगाचे गोंडे बनवलेले आहेत. हे पांढऱ्या रंगाचे गोंडे ही जी आपली स्पायडर स्टिचची डिझाईन आहे त्याच्या खाली इथे आपण लावायचे आहेत. आता हे मी अशीच लावत आहे. तुम्ही याच्यामध्ये मोती टाकून हे लावू शकता. आता ही सेम एकच डिझाईन वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट कशी करता येईल ते आपण पाहणारच आहोत. तर आता ही फक्त हे पांढरे गोंडे लावून मी डेकोरेट करत आहे. तसं साधा सोप्पा असा हा पांढरा गोंडा इथे लावून घ्यायचा आहे. ह्या ज्या आपल्या 9 डिझाईन्स आहेत त्याच्यावर हे 9 गोंडे मी लावून घेते. नंतर पाहूयात आपण हे तोरण कसं दिसतं ते. पस्तीस इंच एवढी लांबी आहे ह्या तोरणाची आणि अशी उंची पाहायला गेले तर 1-7 इंच आणि गोंडा पकडून 8 इंच एवढ्या उंचीचं असं हे तोरण तयार झालेलं आहे. तोरणाची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा. आणि ह्याच डिझाईनच्या तोरणामध्ये आणखी आपण कसं वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करता येईल ते पाहायचं असेल तर ह्याच्या पुढची व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.